नमस्कार प्रिय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ॲग्री फौजी आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत कांदा पेड रोगावरती कुठली फवारणी केल्यानंतर उत्तम प्रकारे रिझल्ट येतो, यामध्ये आपण प्रत्यक्ष प्लॉटवरती फवारणीचे एक दोन व्हिडिओ घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषधांचा किंवा कंटेंटचा फवारणीचा रिझल्ट तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा प्लॉट दिसत असेल, याच्यावरतीच आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पेर रोगावरती एक व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस हा प्लॉट पूर्ण 50 ते 60% खराब झालेला होता। त्याच्यावरती सलग 2 स्प्रे घेतल्यानंतर हा जवळपास 90% प्लॉट रिकवर झालेला आहे, आणि याच्यात 10% जर पाहिलं तर एक अर्धा कांदा जो पिळरोगाच्या आहारी गेलेला सापडेल। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती दिसत असेल, पहा किती चांगल्या प्रकारे कांद्याची ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे। तर याच्यामध्ये जो कंटेम फवारलेला आहे तो म्हणजे BSF-चं मेरिऑन, आणि त्याच्यानंतर त्यालाच एक जोड सिजेंटाचं कवच। मेरिऑन हे एक पंपासाठी म्हणजेच 15 लिटरसाठी 8 ml, आणि कवच हे 30 ग्रॅम एका पंपासाठी सरासरी वापरलेले होते। तर हा स्प्रे घेतल्यानंतर शेतकऱ्याने या ठिकाणी हा रिझल्ट तुमच्यासमोर आहे, एक 4-4 दिवसाच्या अंतराने 2 स्प्रे या प्लॉटवरती घेतलेले होते। त्याच्यानंतर हा प्लॉट पूर्ण प्रकारे एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये रिकवर झालेला आहे। आणि त्याचबरोबर असाच एक प्लॉट आहे, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल, त्याच्यावरती लोकल कुठल्या तरी औषधांचा वापर केलेला होता, आणि दोन्हीही प्लॉटवरती स्प्रेसोबत घेतलेली होती, परंतु त्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव हा 10 ते 20% रिकवर झालेला असून अजूनही 30 ते 40% प्लॉट तो त्याच प्रकारे खराब आहे। आणि या प्लॉटवरती जर पाहिलं तर वाढ पण चांगल्या पद्धतीमध्ये झालेली आहे, आणि संपूर्ण पिळरोग नाहीसा झालेला दिसत आहे। याच्यामध्ये पहा कुठल्याही कांद्यावरती त्याची पात लांबलेली नाही किंवा पिळ पडलेला दिसत नाही। तर हा BSF-चं मेरिऑन आणि कवच या दोन्हींचे हे दोन्ही फंगीसाईड म्हणजेच बुरशीनाशक यांचा दोघांचा वापर केल्यामुळे प्लॉट एवढ्यापर्यंत रिकवर झालेला आहे। आता आपण दुसरा जो प्लॉट आहे तो पाहूया, ज्याच्यावरती हा कंटेन सोडून इतर कुठला तरी लोकल कंटेन यूज केलेला होता। हे पहा, हा आहे तो दुसरा प्लॉट। याच्यावरती पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये असं स्पष्ट प्रकारे दिसत असेल की पिळरोग हा 30 ते 40% तशाच प्रकारे राहिलेला आहे, आणि दोन्हीही प्लॉटची लागवड 1 ते 2 दिवस तर दुसऱ्या प्लॉटपेक्षा ह्या प्लॉटची लागवड 2 दिवस नंतर केलेली आहे, तरी पण त्या प्लॉटमध्ये ग्रोथ आणि ह्या प्लॉटमध्ये ग्रोथचा फरक तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती दिसत असेल। पा एवढ्या प्रकारे याच्यावरती ते 2 स्प्रे त्यांनी लोकल किंवा इतर कंटेन वापरलेला होता। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आत्तापर्यंत जेवढे पण प्लॉट रिकवर झालेले आहेत त्यामध्ये BSF-चं मेरिऑन किंवा कोस्टोडिया या दोन्हीपैकी एक स्प्रे शेतकऱ्याने वापरलेला होता, तर हे चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात। तर पीड रोगावरती तसं पाहिलं तर संपूर्ण नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी कव्हर करण्यासाठी पीड रोगाला कुस्टोडिया, मेरिऑन, नेटिओ, कॅबिरोटॉप हे फंगीसाइड चांगल्या प्रकारे काम करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच पाहायचं होतं की हे पहा, हे 2 प्लॉट आहेत, ह्या बांधापासून पलीकडे दुसरा, आणि हा जो बांध दिसत आहे मध्ये याच्या अलीकडे वेगळा प्लॉट, तर दोन्हीमधला फरक तुम्हाला जाणवला असेल। तर पिळरोगासाठी तुम्हीही हा स्प्रे घेऊ शकता, 100% रिझल्ट खूप चांगला आहे। मी स्वतः पण हा स्प्रे माझ्या प्लॉटवरती देखील वापरलेला आहे, तर त्यामध्ये पण रिकव्हरी खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला
विसरू नका.